मिरजेतील हजरत मिरासाहेब दर्ग्याच्या विकासासाठी एकशे छप्पन्न कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे मुंबईतील बैठकीत अर्थमंत्री अजितदा पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मिरजेतील हजरत मीरासाहेब दर्ग्याच्या विकासासाठी एकशे छप्पन्न कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे मुंबईतील बैठकीत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मीरासाहेब दर्ग्याच्या विकासासाठी एकशे छप्पन्न कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता मात्र त्याला अद्याप मान्यता मिळाली नव्हती माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता मुंबईत झालेल्या बैठकीत अर्थमंत्री अजितदादा पवार अल्पसंख्याक खात्याचे मंत्री नवाब मलिक पालकमंत्री जयंत पाटील यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर केला आहे पहिल्या टप्प्यात पंचवीस कोटीचा निधीला मान्यता मिळाली आहे त्यामुळे मिरजेच्या हजरत मिरासाहेब दर्ग्याच्या विकासाला सुरुवात होणार आहे गेले आठ महिने माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी या निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता त्याला यश आलं या निधीमुळे मिरजेच्या ऐतिहासिक दर्ग्याचा चांगला विकास होणार आहे त्यामुळे मिर्झेच्या वैभवात भर पडणार आहे